या नाशिकमधल्या मोर्चाकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे. कोणीतरी या नशेच्या व्यापाराविरुद्ध बाजाराविरुद्ध आवाज उठवायला हवा होता. आरोप प्रत्यारोप माध्यमातून खूप सुरू आहेत, खूप आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, चिखलफेक सुरू आहे, अनेक मंत्र्यांची आमदारांची नावं आलेली आहेत. पण राजकीय आणि पोलिसांच्या आश्रयाशिवाय हा इतका मोठा नशेचा व्यापार नाशिकला चालू शकत नाही. काल रात्रीच माझ्याकडे अत्यंत महत्त्वाच्या सूत्रांनी एक कागद दिला. तो कागद वाचून मला धक्का बसला. मी हे काल जे एक दोन लोक पकडले आहेत त्याच्याविषयी बोलणारच नाही. ते मोहरे नाशिक आणि आसपासचा जो नशेचा व्यापार आहे, जो मालेगावपर्यंत ते सूत्र आहेत, तो फक्त या एका दोघांच्या हातात नाही आहे. हे खूप मोठं आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे. इकडल्या राजकारण्यांना, खास करून काही मंत्री आणि आमदारांना हप्त्याचे आकडे किती मिळतात हे मला पोलिसांच्या सूत्राने एक कागद पाठवला. मला धक्का बसला. ललित पाटीलचा मित्रपरिवार आणि त्याचे सहकारी हे विधानसभेपर्यंत आहेत. काल दोन महिला नेते अटक झाली, पण ललित पाटीलच्या मैत्रिणी विधानसभेपर्यंत आहेत. ज्यांना इथून हप्ता जात होता त्या हप्त्याचे आकडे हे 10 लाखाच्या 15 लाखाच्या वर आहेत महिन्याला. नांदगावपर्यंत त्याचे धागेदोरे आहेत. ज्या ड्रग्स रॅकेटमध्ये या राज्य सरकारचे सत्तेतले आमदार सहभागी आहेत, मंत्र्यांवरती आरोप झालेले आहेत, पोलिसांवरती आरोप आहेत, त्यांनी शिवसेनेनं मोर्चाची घोषणा करताच कारवाईला सुरुवात केली. आपण पाहिलं असेल जेव्हा शिवसेनेनं हा प्रश्न येथे हातात घेतला तेव्हा हॉटेलवर धाडी, शाळा कॉलेजच्या आसपासच्या पानटपरांवर धाडी, हे प्रकार सुरू झाले. पण कालपर्यंत ह्या सगळ्या अड्ड्यावरून त्यांना हप्ते मिळत होते. हे आता जगजाहीर झालेलं आहे. ज्या आरोपीनं अटक केलेली आहे त्याच्या संदर्भात पोलीस काय निर्णय घेतील. पण फक्त नाशिक आणि मालेगावपर्यंत जो ड्रग्सचा नशेचा व्यापार आहे तो फक्त एका दोघांच्या नियंत्रणाखाली नसून त्याचे धागेदोरे गुजरातपर्यंत पोचलेले आहेत, त्याचे धागेदोरे इंदूरपर्यंत पोचलेले आहेत, आणि गुजरातमध्ये जे ड्रग्स सापडते त्याचे धागेदोरे अफगाणिस्तानपर्यंत पोचलेले आहेत, पाकिस्तानपर्यंत पोचलेले आहेत, हे आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. म्हणून शिवसेनेनं हा आजचा मोर्चा काढलेला आहे. आम्ही खरं म्हणजे सगळ्यांना आवाहन केलं होतं, कारण तरुण पिढी, शालेय पिढी ही या ड्रग्सच्या विळख्यात सापडली किंवा त्यांना ओढलं जात आहे त्यांच्या व्यापारासाठी. म्हणून या मोर्चामध्ये शिक्षकांनी, पालकांनी, विद्यार्थ्यांनी सामील व्हावं असं आमचं आवाहन होतं. आणि अनेक शैक्षणिक संस्था चालक यांनी आम्हाला आमचं अभिनंदन केलं की आम्ही आमचे विद्यार्थी हातामध्ये नशेविरुद्ध चळवळीचे प्लेकार्ड्स घेऊन पाठवू, आमच्या खर्चानं पाठवू, आमच्या वाहनानं पाठवू, कारण हा सामाजिक प्रश्न आहे. पण काल रात्री शिक्षण अधिकारी कुणीतरी एक बच्छाव का जच्छाव ट्विट केलं आहे की सुषमा अंधारे यांना धमक्या येत आहेत, त्यांना काळजी घेतली पाहिजे संरक्षण. नक्कीच सुषमा अंधारे आमचे उपनेते आहेत, महिला नेते आहेत, त्यांनी या प्रकरणामध्ये सातत्यानं आवाज उठवलेला आहे, त्यांना धमक्या येत असतील. तर देवेंद्र फडणवीस त्यांच्या लोकांना सांगतात त्यांच्यावर खटले दाखल करा, ही यांच्या नारीशक्तीविषयीचा आदर. बरं का, तिथे काहीतरी महिला बिल आणतात, भंपक भाषणं करतात आणि एका महिलेला धमक्या येत आहेत, तर तिथे हे महाशय म्हणतात त्यांच्यावर खटले दाखल करा. महाराष्ट्राला इतका कमजोर आणि बदफैली गृहमंत्री मिळाला नव्हता, राजकीयदृष्ट्या म्हणतो मी. तुमचं काम आहे या राज्यातल्या प्रत्येक नागरिकाचं रक्षण करणं, महिलांचं रक्षण करणं, विद्यार्थ्यांचं रक्षण करणं, अशा प्रकारच्या नशेचा बाजार उद्ध्वस्त करण्यासाठी भूमिका घेणं. उलट जे भूमिका घेत आहेत तुम्ही त्यांना धमक्या देत आहे. महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही इतकं सांगतो मी.
काय माझ्यावर खटला दाखल करायचा आहे, अटक करायची आहे परत खोटे गुन्हे दाखल करून, तर फडणवीस जरूर करा, तुमची तीच लायकी आहे. 2024 सत्ता आमच्याकडे येणार आहे तेव्हा पोलीस काय असतात हे आम्ही तुम्हाला दाखवू. आपण काय ऍक्शन करण्याची काय मागणी कराल का? गृहमंत्र्याकडे माहिती नाही का? माझ्याकडे आहे का? गृहमंत्र्यांना हप्ता मिळतोय सांगावं ना त्याने. आमच्याकडे जी माहिती आहे ती गृहमंत्र्याकडे नाही आहे का? आयुक्ताकडे नाही आहे का? इकडल्या राज्याच्या पोलीस महासंचालकाकडे नाही आहे का? इकडले जे IG आहेत या भागाचे त्यांच्याकडे नाही आहे का? काय सांगतात तुम्ही मला? कोणाला तुम्ही संरक्षण देताय? जो आणला गेला मला काय माहीत नाही. तेव्हा संपर्क प्रमुख त्यांनी म्हटलं संपर्क प्रमुखांना माहीत पाहिजे. तेव्हा जे संपर्क प्रमुख होते त्या त्यांच्याच पक्षात आहेत, म्हणजे एकूण शिंदे गटात आहेत तेव्हाचे संपर्क प्रमुख. फोटोमध्ये जर आपण पाहिला असेल त्या प्रवेश घेताना दादा भुसे आणि अजित बोर, कोण तो अजय बोरोस्ते ना, हा काय त्याचं नाव अजय बोरोस्ते, हा अजय बोरोस्ते का कोणतरी इकडला आहे, हे दोघे आहेत, हे दोघे या सरकारमध्ये. सांगा त्या बाईंना. सर तुमच्याकडे जी लिस्ट आलेली आहे किंवा जो कागदपत्र पोलिसांनी दिलेली आहे ते किमान प्रेस समोर तरी काही नावं तरी तुम्ही करून टाकले. एका आमदाराला 16 लाख हप्ता मिळतो इकडल्या, असे 6 आमदार आहेत. हे रॅकेट मोठं असू शकतं का? हे रॅकेट मोठंच आहे, हे रॅकेट साधा आणि सोपं नाही. देवेंद्र फडणवीसांनी फार शहाजोगपणा करू नये, त्यांनी आपली प्रतिष्ठा सांभाळावी. गृहमंत्री म्हणून राज्याचे माजी मुख्यमंत्री आजचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना फ्रस्ट्रेशन आहे प्रचंड, मला माहिती आहे. मी त्यांची वेदना समजू शकतो, त्यांचं दुःख समजू शकतो. त्यांच्या चेहऱ्यावरचे जे सध्याचे जे हावभाव आहेत ते नकली आहेत. त्यांच्या मनातला जो उलथापालथ मला माहिती आहे. कधी काळ आम्ही मित्र होतो चांगले, एकमेकांचे सहकारी होतो, आजही आहोत. राजकारणामध्ये अशा प्रकारे टोकाच्या भूमिका घ्यायच्या नसतात, ही आमची भूमिका आहे बाळासाहेब ठाकरेंपासूनची. तुम्ही घेतलेली आहे ती, तुमच्यावर लादलेलं आहे ते. पण तुम्ही महाराष्ट्राचं हित दुर्लक्षित करून निर्णय घेऊ नका. आपण या राज्याचे गृहमंत्री आहात, या राज्याचे नेते आहात. तुम्ही अशा विषयात तरी राजकारण करू नका आणि खांदे उडून बोलवू नका. आम्हालाही खांदा द्यायला, आमचे खांदे आहेत तुम्हाला खांदा देण्यासाठी, हे लक्षात घ्या. पुरावे आणि माहिती असण्यात फरक आहे, ही पोलिसांची माहिती आहे. पोलीस ज्या प्रकारे पोलिसांमध्ये खूप चांगले अधिकारी आहे, सगळेच काय त्या बाजारात उभे नाही आहेत स्वतःला विकण्यासाठी. काही सामाजिक भान असलेले पोलीस अधिकारी आजही या राज्यामध्ये आणि नाशिकमध्ये आहेत. आज त्यांनी जरी नाशिकच्या बाहेर असले ते तरी त्यांच्याकडे माहिती असते नाशिकविषयी. त्यांनी नाशिकमध्ये अनेक वर्ष काम केलं. इकडल्या लोकप्रतिनिधींना सत्ताधारी पक्षाच्या आणि पोलीस अधिकाऱ्यांना या ड्रगच्या व्यापारातून उलाढालीतून मासिक कसे हप्ते मिळत आहेत ही सगळी माहिती पोलिसांकडे या क्षणी आहे. पुरावे कसले शोधताय तुम्ही? विरोधकांच्या बाबतीत कारवाया करताना तुमच्याकडे पुरावे नसतात असतात का? आता आपण मालेगाव नांदगाव हे दोन्ही तालुक्यांचं नाव घेतलं, नेमकं आपला रोग कोणाकडे कळेल ना? कळेल ना? समजणे वालो को इशारा काफी आहे साहेब. आपण आता निलंबोरेंवर देखील टीका केली, परंतु तुम्ही संपर्क नेते आहात नाशिक आहे ना संपर्क नेते, तुम्ही जर त्याला तपासून घेतलं नसतं कोणाला? दलित पाटीलला, शिवसेनेचा पदाधिकारी. हे पहा, जर निलम गोरेंना आम्ही तपासून घेतलं असतं तर आमच्यावर ती वेळ आली नसती. तपासून का या बाईनं आम्ही तपासून घेतलं का? खरं म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांनी तपासून घ्यायला पाहिजे होतं अशा बाईंना, ज्या 5-5 वेळा शिवसेनेकडून आमदार होतात आणि बेईमानी करतात आणि आम्हाला ज्ञान देतात. हां, ह्यांची कोणीतरी तपासणी तेव्हा केली असती या सगळ्यांची. त्यांचा जो मुद्दा आहे सर, ललित पाटील आधी मोठं नेक्सस उघड झालेलं आहे. फडणवीसांकडे फार लक्ष देऊ नका, ते सुद्धा भरकटल्यासारखे बोलतायत. ते भांग पीत नसतील पण बहुतेक त्या वासाने त्यांना नशा येत असेल. आसपास त्यांची जी माणसं आहेत ना, या नशेच्या बाजारामध्ये फिरत आहेत बरं का, तर त्या नशेबाजांमुळे
त्यांची मती थोडी गुंग झालेली आहे. कसलं म्हणताय तुम्ही? हा कसलं निकष उघडेल? तुम्ही गृहमंत्री आहात या राज्याचे. एक पिढी बर्बाद होताना दिसते आणि तुम्ही राजकारण करताय. अरे तुमच्या सरकारी बंगल्यावरती नागपूरला परवा एका पोलीस उपायुक्तावरती हल्ला झाला तुमच्या कार्यकर्त्याकडून. काय करताय तुम्ही? कॉलर पकडली DCP ची. काय हे गृहमंत्री महाराष्ट्राला आपले दुर्दैव आहे महाराष्ट्राचे, ज्या महाराष्ट्राला बाळासाहेब देसाईंसारखा गृहमंत्री लाभला. हा या महाराष्ट्राने अनेक चांगले गृहमंत्री पाहिलेले. राजकारणापलीकडे जाऊन त्यांनी या राज्याची कायदा सुव्यवस्था सांभाळलेली आहे. राजकारणापलीकडे जाऊन चुडाला कधी कारवाया केल्या नाही. तुमच्या आजूबाजूला सगळे जे बसले आहेत गुंड मवाली माफिया, तुम्ही त्यांची बाजू घेता? धन्य आहे तुमची. पण आपल्याकडे आपण जे म्हणताय की जे काही इनपुट्स आलेले आहेत ते गृहमंत्र्यांना आपण त्यांना दाखवणार आहोत का? गृहमंत्र्यांना समजत नाही, त्यांच्याकडे बाकी सगळी माहिती असते. त्यांच्याकडे बाकी विरोधकांची इत्यंभूत माहिती असते, माफियांची माहिती नाही, ड्रग्स व्यापाऱ्यांची माहिती नाही. हा काही घटना घडली का विरोधकांवर शिकवायचं, आम्ही पाहू, आम्ही निकष शोधू, म्हणजे काय करणार तुम्ही? काय उखडायचे ते उखडा. चला काय करणार तुम्ही? हा महाराष्ट्र आम्हाला वाचवायचा आहे, या महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना आम्हाला वाचवायचं आहे. कोणाची बाजू घेताय तुम्ही? ड्रग्स गुजरातमधून येत आहे, गुजरातची बाजू घेताय? तुमच्या आजूबाजूला ड्रग्स माफियांना वाचवणाऱ्या आमदारांची बाजू घेताय? खोटी प्रकरणे निर्माण करून विरोधकांना बदनाम करताय? कशा करता करताय तुम्ही? आमदार कोणाचे आमदार आहेत या भागामध्ये? आमदार कोणाचे आहेत? ठीक आहे, पाहू आम्ही. आता आज मोर्चा होऊ द्या, आज मोर्चा होऊ द्या. आज मला कोणाची थेट नावं घेत नाही मी, पण समजणे वालों को इशारा काफी. ही हप्तेबाजी लाचखोरीशिवाय इतकं मोठं रॅकेट या नाशिकसारख्या शहरामध्ये, त्र्यंबकसारख्या तीर्थक्षेत्री अगदी मालेगाव धुळे जळगावपर्यंत चालू शकत नाही. का एवढे का हे साव आहेत का? महात्मा आहेत का सगळे? ललित पाटील नावाचा कोण रे माफिया पकडलाय? हे हिमनगाचं एक छोटंसं टोक आहे इकडं. राऊत साहेब, हा मोर्चा होऊ नये म्हणून कालपासून आणि रात्री सुद्धा सरकारचे प्रयत्न चालू होते. अगदी आज सुद्धा फडणवीस प्रेस घेत आहे. कोण? फडणवीस घेऊ द्या ना. रात्री काही पोलीस अधिकारी नाशिकात आले मुंबईचे, प्रश्न इथे कोणाला अटक करणार अशी बातमी पसरवली गेली. प्रश्न असा आहे, देवेंद्र फडणवीस जर या मोर्च्याविरुद्ध कारवाई करणार असतील तर महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. असे राज्यकर्त्या महाराष्ट्राला लाभलेले आहेत, ज्यांना या राज्यामध्ये नशेचा व्यापार चालत राहावा निरंतर आणि त्याच्याविरुद्ध कोणी आवाज उठवू नये. ही गुजरातची पॉलिसी ते इथे राबवत आहेत. गुजरातच्या बंदरांवर, एअरपोर्ट किंवा समुद्र बंदरांवर, मुंद्रा बंदरावर आतापर्यंत 4,50,000 कोटीचं ड्रग्स सापडलेलं आहे. कोणाचं आहे ते? हे पकडलं आहे, जे पकडलेलं नाही ते महाराष्ट्रात आलेलं आहे, अख्ख्या देशात गेलेलं आहे. तुम्ही त्यांना संरक्षण देता? तुम्ही काय आम्हाला धमक्या देताय? अटक करू, खटले दाखल करू, करा ना. हा मानानेचे खटले दाखल करू, करा ना. तुमच्या बापाला घाबरत नाही. हा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र आम्हाला वाचवायचा आहे. तुमच्यासारख्या या चोर लोफंग्यांच्या सरकारने या महाराष्ट्राचं केनिया नायजेरिया करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे पैशासाठी. मग कशा करताय आम्ही भगतसिंग राजगुरूचे आणि वीर सावरकरांची उदाहरणं द्यायची? आम्ही का चुकीचं करतोय का नाशिकमध्ये येऊन किंवा महाराष्ट्रात जाऊन? आम्ही का तुमच्यावर आरोप करता? तुम्ही करता आरोप खोटे. कशा करता तुम्ही या महाराष्ट्राचं नुकसान करताय? तुम्ही सत्ताधारी आहात, तुम्ही महाराष्ट्राचं संरक्षक आहात. सरकार भले बेकायदेशीर असेल, घटनाबाह्य असेल, पण तुम्ही या सत्तेवर आहात, तुम्ही जाणार आहात. सातत्याने